अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन। ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झालेली आहे। माझी एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे। मला खूप आश्चर्य वाटतं की लोकांना मला अडचणीत आणण्यासाठी 6 वर्षापूर्वीची माझी ऑडिओ क्लिप वापरावी लागते। त्या ऑडिओ क्लिप मध्ये जे काही मी बोललोय त्याच्यातला मतितार्थ काढला तर तुमच्या लक्षात येईल की ती सिरीजच्या मालकाला एका पोरीला पुढे करून ब्लॅकमेल केलं जात होत। जो माणूस ब्लॅकमेल करत होता तो तेव्हा आमच्या पक्षाचा सदस्य होता। ते प्रकरण ठाणे जिल्ह्यातलं आणि नवी मुंबईतलं असल्या कारणाने पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्याने मला फोन केला आणि सांगितलं अरे त्याला असं ब्लॅकमेल करायला सांगू नको, त्याला वाटल्यास पोलीस कंप्लेंट करायला सांग। आता मी समजा त्याला दम दिला असं समजून चालूया, मग तो पोलीस स्टेशनला गेला, मग का नाही पोलिसांनी कोणाला अटक केली? मुळात हा प्रकार याच्यासाठीच होता की त्या बाईला पुढे करायचं, टी सिरीजच्या मालकाला घाबरवायचं आणि त्याच्याकडची त्याच्याकडे मागणी गेली होती ती 1 करोड रुपयात होती। आणि पक्षाची अशा पद्धतीने बदनामी होणं हे कोणालाही आवडत नव्हतं, त्यामुळे माझ्यावर जबाबदारी देण्यात आली की ह्या माणसाला शांत बसेल। यांनी मागणी केलेली आहे फडणवीसांकडे की तुमची चौकशी लावायची। SIT नाही, CIA, FBI, IB, रॉ सगळ्यांचे लोक एकत्र करा आणि 5 वर्षापूर्वीची माझी ऑडिओ क्लिपचा पूर्ण चौकशी करा। सर आज त्या पद्धतीने असं आहे की मी काय बोललो कशासाठी बोललो एमएचा मी स्पष्टता दिलेली आहे की एका बाईला पुढे करून टी सिरीजच्या मालकाला ब्लॅकमेल केलं जात होतं, त्यात जर शक्यता होती तर मग पोलिसांनी कोणाला अटक का नाही केली? कोणाकडनं 1 करोड रुपये मागणं हे योग्य आहे का? आणि तो माणूस NCP होता।